सागर हात मागे घे. अरे रोहन, हे सागर हात मागे घे, सागर हात मागे घे. अरे हे रोहन, हे रोहन, हे अरे बाबा हे सागर, ए ऐक ना, ए हे बूम घेऊन जा पुढे चल. अरे कोणाकडे देऊ घुम तू जाणे घेऊन कुठे सुमित घुम दे, आदित्य घुम घे, ऑन कर तू, ऑन केलं केलं अरे ऑन आहे ठेव. काय करू आता, राठोड साहेब हॅलो, सागर डोकं खाली घे, रोहन खाली घ्या ना, रोहन थोडं खाली बस, खाली खाली फोटो काढला पवार तुम्ही आप आणि माझ्या परिवारांना दोन गोष्टी होत्या, तिसरी गोष्ट पहिली महाराष्ट्राच्या पांढर दोन नंबरचा जे होता ती राजा एकदम बदलणार
वॉरंट पाहिजे दिवस आमच्या निवडणुकांचा हा धोकावायचे दिवस काय आणि लगेच अंधार कसं याच्यात म्हणजे पत्नी म्हणाली हो इथे या इथे माझं बोल झालं मुगल आणि त्याच्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणे कसा आला यादी पाहिजे आमचे बोट काहीतरी गडबड होण्याचा धोका आता मी लहान स्वतः केलंय तर मी ही गोष्ट खरी चमत्कार झाला लोकसभा आणि विधानसभा याच्या वेळी अतिशय म्हणजे मतदार एवढे काय नसतात शक्य आहे मुलांचा अपमान न करता परंतु यामध्ये निश्चितपणे काही सहज किंवा आणखी आवड नव्हतं किंवा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले युद्धदर्शकी त्याला बसवून येतो कंप्युटर येतो त्या काळात विश्वास आहे प्रश्न असा आहे 1952 सालापासून आजकाल घातली आहे जिवंत निवडणुका पाहिल्या दादा दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धती आत्मक्लेशाचा मार्ग ठेवा आणि तुमच्या फलकाकडे करा आमचा कसं मी काय सांगत नाही मी आत्मक्लेशाचा मार्ग गेला मला ती दिसत नव्हती आणि वेगळ्या इतके काय नव्हते काय चाललं आहे तू सरकारच्या पैशाने काय करताय आणि जे तुम्ही ज्या पैकी देत नाही तुमच्याकडे निवडण्या केलेली आहेत ते आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बाळांना संशय चालू करा आज तुम्ही जे पैसे नाही बाई म्हणाली बाबा मी बाजार गेला कोणच बाजूचा कार्यक्रम होता बाई म्हणाली बाबा आपल्याला काय म्हणाल
हा मुद्दा हा फॅक्टर डिलिटेड जाणार नाही. खरी हस्तक्षे आणि ते कसं निवडणुकीच्या निवडणुका झेंडण्यासाठी सुद्धा शोध घ्यावा पाहिजे. दुर्दशा करून जाणार आहे भारतीय बालबंधन आहे या प्रकारचा शोध घेतला जाईल. आता पवार यांनी होतो त्यामुळे कुठे बोलू नये तिथं. पण तुम्हाला मुद्दाच सांगतो असा मुद्दा सांगतो की हे जी सगळं झालंय की असं बरेच प्रश्न सगळ्या प्रश्नांची हे जबाबदार नाही. पण माझं म्हणणं आवडतं माझं काहीच म्हणणं आहे माझं माझ्यासारख्या प्रकारच्या नागरिकाला खूप खुश आणि आम्ही काय बोलणार जे काही चालले लोकांच्या तेच प्रसिद्ध जनतेच्या गोष्टी मागे राहील. मी पण एकदा माझ्या व्यवस्था केली तर तुम्हाला सांगितलं होतं झालं म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये एक प्रकरण तुम्ही सांगितलं मी ठाकूर सांगितलं की मी धर्माची गोष्ट आहे माझ्या सेकुलर विचार तर बरे वाटले. माझं म्हणणं तीच लोक बोलता जर आता आम्ही जे प्रश्न मानतो आपले बघा आम्ही बरोबर आता म्हटलं ठीक आहे आपले आपण सत्याचाच हे करायचा विचार करतो तर सत्तेने जे काही सांगितलं त्या वाढायचं आपण बसून आंदोलन सुरू करावं. त्याच्या कृती या नेत्यांनी सत्तेने किंवा अंधकारात जाऊ आपण रोज एकाने रोज सरकारी पण या वेळेला जे मौलिक प्रश्न झाले त्यातून आणि जे सरकार तिथं आहे त्यामध्ये माझे तुमची मतलब आहे. पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या तुमच्या जुमानात असते. पार्लमेंटने हजर करायचं चर्चा होऊ द्यायची नाही हा काय प्रकार आहे. वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही सांगायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा हे हे काय चाललं आहे. आणि वेळ काय काय त्यासाठी माणसं वय झाले म्हणून जमू कसायचं माझी चर्चा माणसाची शक्य नाही. आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा सराव त्याप्रमाणे आम्ही चालू आता आता आला दुकान बसायचं भेटत पण चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो हे याचा ह्याचा निराकरण झालं पाहिजे. पण जागायचा प्रश्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण आम्ही हा जास्त अंतर जाणणार आहे. तर याने यांनी तू मिळवलं स्वातंत्र्य त्यांनी नाही मिळवले बाबासाहेब आम्ही भुकट दिले नाही त्यासाठी लढावं लागलं होतं. त्याला गांधीने हे सांगितलं चले जाव करेन या मरेन घे पण हे असं नाही म्हणाला चले जा समजा
माझ्या बंधूचे योग्य घरात व्हावं असं मला वाटतं नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेलं मार्गाने त्यांनी पद्धत मी दगड त्याने माहिती मी कधी कुणाला दगड उचललेला नाही मला असं झाले ना पण सत्ताही बघाले सत्ताग्रह सविनय कायदे म्हणून सविनय कायदे बंद ज्याला गांधींनी सज्ज वापरला सविनय कायदे म्हणून तो केला ना एक नाही दोन नव्या 52 काढलेलं आणि म्हणते राहिले त्यावर तो मुद्दा नाही आहे माझं म्हणणं आहे जो माझा मार्ग आहे जो मार्ग प्रश्न असा आहे माझ्या स्वतः आपण त्या दिले की मी असं आणि निबंधाची याच्यात खूप आनंद वाटतं खूप वाढ वाटली मला असं वाटतं कारण याच्यातील जिल्हा जे आहे म्हणून आमच्या तर नेहमी तर नमस्कार कोणा की मी नमस्कार म्हणत नाही मी जिल्हाबाद म्हणतो किंवा दादा तुम्ही आज आता आलात ना मी दोनदा जिंदाबाद म्हणतो बघूया असं मग कारण आम्ही एकमेकाला ओळखतो सत्ताने समाजात जाण्याची चांगली गरजेची आहे सत्ता हातात तिकडेसाठी ते बाकी वेगळे आहे पण आमचं निघून मी आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तर तुम्ही आता बोला पण एवढंच मला सांगतो तुम्ही आला पण शांततामय मार्गाने दरम काही न करता पुढे कसं नाही देता येईल ते न्यायचा मी खर्च करेन पण मी असं उगाच असं वाया करतो नाही एवढंच तुम्हाला विनंबर वगैरे सांगतो तुम्ही आला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आपण वेगवेगळे वादांचे समर्थक जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांना गेल्या 2 दिवसापासून मी खरंतर दिल्लीला परंतु काल मी दिल्लीनंतर पण त्या प्रकारे आल्यानंतर अभय बाबांना त्यांनी सांगितलं 3-4 कारणाकरता ते आत्मक्लेश करण्याच्या कारणाच्या बसले तर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा वारा सुरुवातीला सत्रकरांनाही अभिवादन करतो शिरीसाऊ फुले आंबेडकर सर्वांना सुनावी देतो एक गोष्ट खरी आहे संविधान आपल्याला दिलेल्या बाबासाहेबांनी त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं बाबांनी लावला बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत काही त्यांना स्वायत्तता दिलेली काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत त्यांनाही आपलं म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे तो बऱ्याचदा त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बँकच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन आता माझी आई 87 वर्षाची तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तुझं मत त्या ठिकाणी करून घेतलं तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं परंतु
तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं आता मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलं होतं की मला तर तुम्ही सकाळी 7 लाख सकाळी 7 लाख जागा असतो. आता तर महाबळेश्वर पेक्षा पुण्याचा जागा जास्त होता काल त्याच्याबद्दलची परिस्थिती. आणि रात्री संध्याकाळी 5:30 मावायचं आणि संध्याकाळी 6:00 जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून 8:00, 7:00, 9:00 त्यांना सगळ्यांचं मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळं लाईट तिथं जास्त पाहिजे कारण अंधूक जर दिसलं तर खुणं तिथं दिसत नाही. तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आव्हान केलेलं होतं तिथं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्या वेळेस निवडणुका होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000 भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला त्या इंधन विधानसभेला जात आला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी कामं मला मायनस केली होती ती सगळी प्लस केली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला तर आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय उल्हासदादा तुम्ही इथं 1999 लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देश म्हणजे आघाडीला. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता, एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवारसाहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000 लीड मिळालं आणि मला 50,000 लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला अजितला नको नव्हतं मत द्यायचं. हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले, कधी मार्ग दुखायला नाही निघाला. परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. म्हणून दाखवा सिद्ध करून कुठले बुद्ध दाखवा काही. आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं? अहो नाना पटोले साहेब, 4:30 पुढं 5:00 पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे संपेपर्यंत त्याच मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनी द्यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला थांबा, जेवण करतोय थांबा, गाठा कमी होद्या थांबा, दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राज आहे त्यांना सांगेल तेव्हाचा. आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला. त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला हे झालं असं. तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं तेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय, गरिबांना द्यायचा आहे, जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं, माझं म्हणजे आपल्या सरकारचं.
आणि त्याच्यातनं मी म्हटलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3-5 साडेसात हॉस्पॉटच्या वीज माफीला द्यायचे, आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला, तेवढा आपल्याला भार उचलावा लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणलं आपण करू, मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कुणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घ्यायचे. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिलं, ते आमच्या घरचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना लोकांनी खूप कारभार करत असताना, मग तसं संजय गांधी निराधार अंतोदय साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली, आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे, कुठं बंद केले? आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर, आम्हाला शिवराज सिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहना ही योजना पॉप्युलर झाली, आणि त्याच्यामध्ये ते गेले 15-17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता ते कृषी मंत्री झालेले आहेत, त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते SC दिली, तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं, बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलंय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या, ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार, लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं, आणि आम्ही तरी 1500 रुपये दिले. यांचा जाहीरनामा आला, यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले, त्यांच्यामध्ये 3,000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3,000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे, अजून कुणाला तरी सांगितलं हा 3 लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती, 3 लाखापर्यंत त्यांचा आकडा काढला, 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते, मलाही माहिती होतं, मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखात कसे पैसे उभे करणार ते दाखवा, आम्ही 65,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेल्या घटनेने दिलेल्या. पण या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंग यांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती, नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या, जरूर आता या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अडाणीचा मुद्दा काढला, चर्चा तर करायला कुणाची ना नाही, काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो, बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं EVM बद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता EVM चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही EVM दोष देता, आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र EVM चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारूण पराभव झाला, आणि इथं मात्र लगेच EVM बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे, म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक्रेटरी नाही मिनिस्टर असतात संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं खरं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. पण आता जे आता इथं माझ्याबरोबर सुनील आलाय, सुनील 3,000 मतांनी पटला, मग त्यांनी म्हणायचं का तिथं EVM काहीतरी दोष दिला, त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं, पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या आकडे तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाची योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला, जी काच गोळा करती, जी झाडू पोचणं करती, जी कचरा गोळा करती, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करती, धुणं भांडी धुती,
असल्याच खुरपणीला जातील असल्याच महिलांना दिले ना, त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी पूर्ण फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणार आहे अशातनं काही भाग नाही. आणि यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुण्याचा तक्रार करत बसू नये, तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं, आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं, मला ठेवून कुठं काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात ईव्हीएममध्ये असं होतं, ईव्हीएममध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो, पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं, किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा 2014 थंपिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर 19 ते पुन्हा दिला कौल आणि 24 इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, UP पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसं काय ते संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 पर्यंत नाही, 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसा 65 पुढं देखील वर्ग आहे, त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे, उल्हासदादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, 222 निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेल्या. हे मात्र सत्य हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत, ते भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं, पण काही काही जे आता आमचे दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही नाही इथं जरा मशीन ऍडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून आले. तिथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत, तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे आणि लाभांच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभांच्या योजना चालू आहेत, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभांच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसनी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभांच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले, आता पडले खरं ते पडले. त्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार, आम्हाला माहिती होतं आम्ही पडणार नाही, पण आम्ही ईव्हीएम ऍडजस्ट केलं. आम्हाला मतदार होतं आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचंही ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आमची विनंती आहे बाबा आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी आत जोडून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन, मी काही अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना, तुम्ही तक्रारी नोंदवा, पैसे भरून तक्रारी नोंदवायचे असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे, त्यांनी पण नोंदवलेली तक्रार अशा अनेकांनी नोंदवल्यात. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही नाही
आम्हाला नाही नोंदवायची, असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं. मला चांगलं वाटतं 2014 पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, मग तिथं EVM चांगलं आणि हरलं की EVM खराब, असं कसं? आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आणलं, दिल्लीत थ्रूआउट आप आणलं, मग तिथं EVM चांगलं, असं म्हणजे मला तर काही. तुम्ही इतके वडील झाले आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही, तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हातजोड विनंती आहे, शेवटी मी एक सरकार आता जरी आलो असतो तर काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो, आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेल. परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे, आणि काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे, आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद. आम्ही कुठं नाही बोलतो, आम्ही काय ताकाला जायचं गाडीला पैसा असला नाही, आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला, आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं. विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही, आणि ते सरकारमध्ये येण्याच्याकरता काही योजना दिल्या आमच्या वर दुपटीनं, योजना समोरच्यांनी पण दिल्या, पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये. अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही जनतेचा कौल. आम्हाला इथं माझी लाडक्या बहिणीच आहेत, लाडक्या बहिणीला सांगायचं, आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं. दादा माझा एक प्रश्न आहे, भारतीय मतदारांच्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांच्या EVM संदर्भात संभ्रम आहे, संशय आहे. अशा अवस्थेमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपर वरती मतदार निवडणूक का होत नाही? येऊ द्या 288 कोणाच्या यायच्या असतील, एकदा ते बंद करा ना. प्रगत राष्ट्रामध्ये ते बंद आहे, असं असताना भारतातच का त्याचा आग्रह धरला जातो? मला फक्त अडचणच आहे, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, आता निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय कशाचे उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचा हा एक गठ्ठा, तिथं जरा गडबड केली ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं दुसरं चिकवलं की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91 निवडणूक केली, बरंच केले. उलट याच्यात अजिबात काय करतायच नाही. टोटल मारली किती येत आहे, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात बाप्पासाहेब तुम्हालाही बोर्ड म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे, पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही. आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्टात आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या, उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही ना, अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे. दादा सोडून फक्त एक मुद्दा आहे, बऱ्याच म्हणजे काही लोकांना EVM चांगलं वाटतं, काही लोकांना वाईट नाही वाटत. मुद्दा फक्त एवढा आहे की लोकशाही असायला पाहिजे हे पहिलं तत्व, आणि लोकशाही आहे हे दिसायलाही पाहिजे हे दुसरं तत्व. मग त्या तत्वाला अनुसरून काय हरकत आहे जर बॅलेट पेपरवर लोकांच्या मनात संशय, एका माणसाने संशय व्यक्त केला म्हणून रामाने राज्य सोडलं, आता तर रामावाले सत्तेत बसले, तर एवढी माणसं जर ऑब्जेक्शन घेत आहेत तर काय हरकत आहे बॅलेट पेपरवर? परंतु तो निकाल सुप्रीम कोर्टाने द्यावा ना, सुप्रीम कोर्टात मॅटर गेली गेले. आता सुप्रीम कोर्टाने तिथं केस जायच्या आधीच सांगितलं, तुमचे तुम्ही पराभूत झाला की तुम्ही म्हणता EVM खराब, आणि जिंकून आला की तुम्ही म्हणता सगळं चांगलं, असं त्यांनीच बोलते. दादा पुढे हळदीमध्ये जे
मला नाही माहिती माझं एक म्हणणं आहे आपले सगळं दादांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा सतत हवा आणि सुप्रीम कोर्टाने कबूल आहे पण झालंय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर स्पष्ट संपर्क कोणाला नाही आहे त्या टाईमून त्या मी तरी हे माहिती तयार न सांगतोय दोन जणांची आमची जबाबदारी आहे त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही दुसरं असं आहे त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं हे समजा शिकायला आमच्याकडे काही शिकलेलं असेल आणि कोणी विचार करायचे त्याचा भेटली जाईल असं मला वाटतं याच्यामध्ये आता असं काही निर्णय लागणार नाही आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही हे आंदोलन शांतता पूर्ण मार्गाने ठरवणार आहे दगड मार्गाने शिवी काही नाही काही नाही हे जनप्रिय जाणार नाही याच्याबद्दल शब्द म्हणून तुमच्याकडून देणार आहे कारण आज जे चालेल ते गरज जे खूप काय खूप हे तर मी तुम्हाला सांगणं झालं नाही आणि तिकडे तक्रार होत आहे पण माझं म्हणणं आहे की हे आंदोलन आम्ही गांधींच्या मार्गाने कोण माहिती गांधी गांधींना मला करा म्हणत आहे आपलं तर रोज कामगार सोडून आपली हमालाची किंमत ती चाललेलीच आहे तर ते होणारच नाही पण आम्ही हे आंदोलन जे काही प्रश्न ती म्हणतात ते आहे जटिल प्रश्न पण हे जटिल प्रश्न जनते चर्चेला आणणं आणि जनतेच्या नंतर जनतेची न्याय बुद्धी आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसपेक्षा जनतेची न्याय बुद्धी मला जास्त आणि ती न्याय बुद्धी तिला आव्हान करतो तिला आव्हान करतो तर मला वाटतं कोर्टपर्यंत शेड्यूल दाखवण्याचं एवढंच चालू मिळेल ते करणार पण करणार ते वक्तव्य तो किरणला जाऊन एवढंच सांगितलं फिरणाऱ्या जाल तर आम्ही भारतीय घटनेमध्ये निकष कोणता तुमची आत्ताची कृती बरोबर आहे कशी काही कोणत्या परिमाणात आहे पाहिजे घटनेच्या प्रमाणात आहे घटने आपण ती घटनेला मान्य केली म्हणून मी तुमचं अभिनंदन का केलं तुम्ही स्वच्छ सांगितलं की तुम्ही घरामध्ये इच्छावादी तुम्ही घटनेचं बोलता ते जसं आले तसं गांधीच्या बाबतीत सुद्धा आपण लोकशाही मान्य केले समाजवाद मान्य सर्व मान्य केले ते आम्ही करणारे सर्व विभूत आम्हाला आमचं कर्तव्य आहे मी आत्मकेला आंदोलन करू का त्याचा भाग आहे तुम्ही त्याचं संभावना केली की आमचं मी तुम्हाला धन्यवाद देतो पण तुम्हाला एवढं सांगतो हे जे आंदोलन आता सुरू झाले त्यात काही विधायक बाजू आहे काही तळवळीची हक्काची बाजू आहे कृपया ते केरळला जाणार नाही आणि केरळला जाता तुमच्यासारख्या मनुष्य पाहत बसण्याची मला खात्री आहे तुम्ही आलात बाबा म्हणजे त्याचा प्रत्यय आम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृती दिना दिवशी तुमचे मंत्रिमंडळाचे सहकारी चंद्रकांत पाटील म्हणजे मागच्या मंत्रिमंडळाचे आता नाही मंत्रिमंडळ ते फुल्यांना अभिवादन करायला गेले आणि आमच्या अंगावरून समोरून गेले पण भेटले नाही त्याच मंत्रिमंडळाचे तुम्ही मंत्री त्यामुळे तुम्ही अजित पवार आणि बाबा यांच्यातला जे संबंध आहे त्या ते म्हणून पण तुम्ही आलेला आहात आणि हे आंदोलन वाढल्यानंतर त्याचा जो काही बाबा म्हणजे त्याचा जर प्रयत्न प्रयत्न झालाच तर तुम्ही जशी कटे कटेंगे कटेंगे तो पटेंगे पटेंगे तो कटेंगे याला ठाम विरोध केला काही याचा उमेदवार उमेदवार दिली की त्याच्याबद्दल तुम्हाला विरोध होत होता तशी भूमिका तुम्ही घ्याल अशी तुमच्या आगमनाने आम्हाला खात्री वाटते तुम्ही तो आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद हे अजिबात सुरक्षा जाणार नाही किती झोप विचिंगे बाबांना आदरणीय बाबांना इतके दिवस बसायचं मी आत्ता तर विनंती केलेलीच आहे परत आता उद्धव ठाकरेसाहेब पण इथे येत आहेत वेगवेगळे राजकीय नेते मंडळी येणार बाबांना भेटणार ते समर्थन करणार जे आम्ही विनंती सोरा म्हणून करणार परंतु अजिबात कुठलाही दबाव आता पाहत मी बरोबर कलेक्टर आणले ते सी पी आणले सगळे अधिकारी आणलेले तुम्ही आता जाता जाता त्यांना सांगली की असलं काही आपल्याला करायचं नाही तर काही आलं स्वागत आहे तुमचं मी एवढं सांगतो अजिबात कसं वाटतं होणार नाही.
दादा बाईक दादा तिकडे तिकडे तिकडे